चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कणसोबा येथील आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या ठाकरी गावातील आरोग्य उपकेंद्रात एकही कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आष्टी इल्लूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रुपालीताई पंदिलवार यांना काही जागरूक लोकांच्या सांगण्यावरून प्रत्यक्षात गावाच्या सरपंच नंदा कुळसंगे, पंचायत समिती सदस्य शंकर आकरेड्डीवार, ग्रामसेवक बारसागडे आणि इतर गावकऱ्यांसोबत भेट दिली असता आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होते. सध्या सर्वत्रच पावसाळा सुरू असल्यामुळे सर्वत्र रोगराई पसरण्याची भीती तीव्र व्यक्त होत आहे. रात्री अपरात्री अचानक गावातील लोकांची प्रकृती बिघडली तर त्याचा उपचार करणार कोण असा प्रश्न देखील या निमित्ताने इथे उपस्थित झाला आहे. प्रकृती गंभीर होऊन रुग्ण दगावल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न तेथील गावकऱ्यांनी विचारला आहे. याकडे वरिष्ठांनी गावाच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन गावकऱ्यांची समस्या मार्गी लावावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गावात आरोग्य उपकेंद्र आहे, याची इमारत पण उत्कृष्ट आहे. राहण्यासाठी क्वार्टर असून सुद्धा आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित राहत नाही. गावातील लोकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या गावात राहून सेवा देणे आवश्यक आहे, पण इथे न राहता आष्टी गावात राहत असल्याने गावातील लोकांची समस्या खूप धोक्यात आलेली आहे. तरी शासनाने एवढा निर्णय आरोग्यावर करत असते, पण ते कर्मचारी ऐकत नाही. गावातल्या लोकांनी सांगितलं, सरपंच मॅडमचं पण ऐकत नाही. ठाकरी या गावामध्ये 14 ऑगस्टला आमसभा असताना मी जिल्हा परिषद ची सदस्य नात्यांनी मला ठाकरी या गावामध्ये बोलवलं असता काही लोकांनी मला सांगितलं की आरोग्य केंद्रामध्ये एकही कर्मचारी राहत नाही आणि नेहमी टाला दिसतो. याचा पाठ्यपुरावा करण्यासाठी मी तिथले सरपंच कुडसंगेताई आणि शंकर आकरेड्डीवार पंचायत समिती सदस्य आणि तसेच ग्रामसेवक बारसागडे, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील इतर कर्मचारी माझ्यासोबत होते आणि आम्ही आरोग्य केंद्रावर गेला असता तिथे टाला लावण्याचे दिसून आले.